नमस्कार. आडीच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आपले विचार मांडण्यासाठी विघातक कारवायांचा मार्ग अवलंबणाऱ्या वृत्तीचा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून निषेध. समाजातील सहिष्णुता कमी होत असल्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त. सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू. बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात आज नवी दिल्लीत होणाऱ्या चर्चेत अनिश्चिततेचं सावट. डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीनं 2000 टन तूर आणि 1000 टन उडीद डाळ आयात करण्याचा केंद्राचा निर्णय. मराठवाड्याला पाणी सोडवण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यात आजही आंदोलन. आणि क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचं वृत्त फेटाळलं. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. आपले विचार मांडण्यासाठी विघातक कारवायांचा मार्ग अवलंबणाऱ्या वृत्तीचा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी निषेध केला आहे. गेल्या काही दिवसात काही व्यक्तींकडून घडलेल्या हिंसाचाराच्या घटना खरोखरच चिंताजनक असल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. अशा वृत्तीचा कठोरपणे निषेध करणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. किसी प्रकार की वैंडलिज्म से या किसी प्रकार के दबाव से ऐसी घटना करना जो पिछले कुछ दिनों में हमने देखी है, जिसके माध्यम से अपना विरोध प्रकट करना, वो भारत में जो बहस का स्तर है लोकतंत्र का उसको ऊपर नहीं ले जाता, उसको नीचे ले जाता है और हमारे राजनीतिक क्षेत्र की विश्वसनीयता को भी कम करता है. इसलिए भारतीय जनता पार्टी की ओर से भी, सरकार की ओर से भी, हम सबसे अपेक्षा करेंगे, चाहे कोई हमारा राजनीतिक विरोधी है या राजनीतिक मित्र है, कि कई विषय विशेष रूप से ऐसे हैं जो बहुत संवेदनशील हैं और इसलिए संयम के साथ अपनी बात कहना, अगर विरोध भी प्रकट करना है तो वो एक संयम के साथ विरोध प्रकट करना ये बेहतर होगा. ऐसे हथकंडे सचमुच में स्पष्ट रूप से निंदनीय है. आपली मतं मांडण्यासाठी विध्वंस करण्याऐवजी योग्य आणि सभ्य मार्गाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दोन समुदायांमधल्या संबंधांसारख्या संवेदनशील विषयांवर वक्तव्य करतानाही प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे असं जेटली यांनी सांगितलं. वादग्रस्त वक्तव्यांची गंभीर दखल भाजपा अध्यक्षांनी घेतली असून पंतप्रधानांनी देखील या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. भारतीय समाजातील कमी होत असलेल्या सहिष्णुतेबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय समाजानं मतभिन्नतेचा नेहमी स्वीकार केला आहे, त्यामुळे भारतीय संस्कृती 5000 वर्ष टिकून आहे असं ते म्हणाले. पश्चिम बंगालमधल्या वीरभूम या आजोळी गावात दुर्गा उत्सवादरम्यान आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय समाजानं कोणत्याही परिस्थितीमध्ये मानवता आणि बहुवैविध्यतेची कास सोडता कामा नये. दुष्टशक्तींना परावृत्त करण्यासाठी राष्ट्राच्या सामूहिक शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. देशात गेल्या काही महिन्यात घडलेल्या द्वेषाचा आणि असहिष्णुतेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हा संदेश दिला आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आज मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सुमारे 3 तासांहून अधिक काळ ही चौकशी सुरू असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांच्यात आज नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीवर अनिश्चिततेचं सावट आहे. शहरयार खान यांनी आज नवी दिल्लीत आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट होती, चर्चा दोन्ही मंडळांच्या अध्यक्षांमध्येच होईल असं शुक्ला यांनी या भेटीनंतर सांगितलं. दोन्ही देशांमध्ये मालिका होईल की नाही, झाली तर कधी होईल याबद्दलचे निर्णय जर चर्चा झाली तर त्यानंतरच घेतले जातील असं शुक्ला यांनी स्पष्ट केलं. शुक्ला यांनी शिवसेनेच्या कालच्या कृत्याचा निषेध केला. मनोहर आणि खान यांच्यात काल मुंबईत चर्चा होणार होती, मात्र शिवसेना कार्यकर्त्यांनी मंडळाच्या कार्यालयात गदारोळ केल्यामुळे ही चर्चा रद्द करण्यात आली.
मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया सारख्या आपल्या उपक्रमांमध्ये ब्रिक्स समूहाच्या देशांनी गुंतवणूक करावी असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावरून असून मॉस्को इथं ब्रिक्स देशांच्या उद्योग मंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी आज हे आवाहन केलं. रशिया दौऱ्यासाठी स्वराज आज मॉस्कोमध्ये दाखल झाल्या. आपल्या दौऱ्यात स्वराज रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्री रोगोझिन यांच्याशी द्विपक्षीय आणि क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. तसंच त्यांच्यासह व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील भारत रशिया आंतरसरकारी आयोगाच्या 21व्या बैठकीचं सहअध्यक्षस्थान स्वराज भूषवतील. दोन्ही देशांमधल्या संबंधांचा संपूर्ण आढावा या बैठकीत घेतला जाईल. परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव एस जयशंकरही यासोबत आहेत. तूर आणि उडीद डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीनं अतिरिक्त 2000 टन तूर आणि 1000 टन उडीद डाळ आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. डाळीच्या उपलब्धतेसंदर्भात काल मंत्रिमंडळ सचिव पी के सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये तातडीनं निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यातल्या डाळीच्या साठ्याविषयक स्थितीचा आढावा घेण्यात आला. याशिवाय दिल्लीतल्या केंद्रीय भंडार आणि सफल या केंद्रातून आयात केलेली तूर डाळ प्रतिकिलो 120 रुपये दरानं वितरित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. तसंच राज्यांनाही डाळीचा बफर स्टॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतात दरवर्षी 2 कोटी 30 लाख मेट्रिक टन डाळीची गरज असते. गेल्या काही वर्षापासून हे उत्पादन 1 कोटी 80 लाखाच्या जवळपास राहिलं आहे. त्यामुळे कॅनडा, म्यानमार आणि काही आफ्रिकन राष्ट्रांकडून डाळ आयात करण्यात येणार असल्याचंही समजतं. डाळी, कडधान्य आणि भाज्यांच्या महागाईच्या विरोधामध्ये मुंबई काँग्रेस आणि मुंबई महिला काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळी लाटणं मोर्चा काढण्यात आला. वांद्रे पूर्व इथल्या केरवाडी सिग्नल इथून या मोर्चाची सुरुवात झाली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. तुरडाळ पाकिस्तानात 70 रुपये, बांगलादेशात 65 रुपये, नेपाळमध्ये 68 रुपये आणि श्रीलंकेमध्ये 64 रुपये असताना देशात मात्र तिची किंमत 200 रुपयांहून अधिक असल्याचा आरोप निरुपम यांनी यावेळी केला. काँग्रेस नेते भाई जगताप आणि गणेश कांबळे यावेळी उपस्थित होते. राज्यामध्ये भाजपा सरकारनं 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, दलित आणि आदिवासी बांधवांसह समाजातल्या सर्व घटकांसाठी भरीव काम केलं असल्याचं भाजपाचे राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला 31 ऑक्टोबरला 1 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या काळात या सरकारनं केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी पुण्यात वार्ताहर परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी साबळे बोलत होते. जनतेने सरकारवर जो विश्वास दाखवला तो विश्वास राज्य सरकारनं आपल्या कृतीतून खरा करून दाखवला आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये, पुणे भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख मंदार घाटे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी आणि इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील महामार्ग, अंतर्गत रस्ते यांच्या विकासासाठी केंद्राकडून मोठा निधी लवकरच मिळणार असून यासंदर्भात या खात्याच्या केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची तसंच सचिवांची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी काल रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारच्या सर्व योजना पूर्ववत चालू असून कोणतीही बंद केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पाकिस्तानी दहशतवादाचे संपूर्ण देशात धुमाकूळ घातला असून यासंदर्भात पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमाला विरोधाची शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचंही गीते यांनी यावेळी स्पष्ट केलं. देशाच्या सीमेवर गोळीबार करणाऱ्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला शत्रू राष्ट्र घोषित करून त्यांना शत्रूप्रमाणे वागणूक देण्याची आणि त्यांच्या नागरिकांना, कलाकारांना भारतात प्रवेशबंदी करण्याची मागणी सनातन संस्थेनं केली आहे. सनातन संस्थेनं आयोजित केलेल्या धर्मजागरण कार्यक्रमासाठी सोलापुरात आलेले संस्थेचे प्रवक्ते अभय टिळक यांनी आज वार्ताहरांशी बोलताना ही मागणी केली. पाक पुरस्कृत दहशतवादामुळे देश असुरक्षित बनला आहे आणि सीमेवरच्या गोळीबारामध्ये आपले अनेक जवान शहीद झाले आहेत असं ते म्हणाले. कोणत्याही हत्येचं समर्थन सनातन संस्था करत नसल्याचं त्यांनी सांगितलं. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणामध्ये संस्था पूर्ण सहकार्य करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. नवी मुंबईत अवैध बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची स्वतःहून दखल घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं नवी मुंबई पोलिसांना दिले आहेत. अवैध बांधकाम प्रकरणामध्ये कारवाई करण्यासाठी पीडित व्यक्तीच्या तक्रारींची वाट पाहू नका अशी सूचना न्यायालयानं केली आहे.
पोलिसांनी वेळ न घालवता कारवाई केली तर फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाकडून ग्राहकांचे पैसे वसूल करता येतील असं न्यायालयानं म्हटलं आहे. नवी मुंबईतल्या अवैध बांधकामांच्या विरोधामध्ये दाखल झालेल्या दोन जनहित याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश जारी केले आहेत. नागपूर शहराचा पर्यटन, सोलर सिटी, वायरलेस सिटी अशा सर्वच क्षेत्रामध्ये विकास करणं गरजेचं असल्याचं मत ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नागपूर इथं स्मार्ट सिटीसंदर्भात एका स्थानिक वर्तमानपत्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. नागपूर शहर स्मार्ट बनवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरामध्ये कौशल्य विकास झाला पाहिजे, गरीबातल्या गरीब माणसाला घर, बेरोजगाराला रोजगार उपलब्ध करून देणारं शहर झालं पाहिजे अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली. जनतेनंही स्मार्ट सिटीबाबतच्या आपल्या कल्पना सरकारला सांगितल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं. यावेळी नागपूरचे महापौर प्रवीण दटके, नागपूर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती आणि गुरुकुल मंडळानं तब्बल 17,78,000 निधी गोळा केला. प्रत्येकी 29,700 रुपये मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी काल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 60 कुटुंबियांना दिले. समाजातल्या इतर घटकांनीही मदतीचा हात पुढे करावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. जवळजवळ 18 लाख रुपये निधी आम्ही उभा केला आणि नगर जिल्ह्यातील 60 शेतकऱ्यांना आम्ही सुमारे 30,000 तो धनादेश त्यांना वितरित केला. मला माहित आहे की यामुळे त्यांच्या समस्या मिटणार नाही, पण येत्या दिवाळीची पंती तरी त्यांच्या घरामध्ये लागेल एवढाच आमचा उद्देश आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं काल धनगर समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आरक्षणाच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेवर मोर्चा काढण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला. या मेळाव्याला बुलडाणा जिल्ह्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते. समन्यायी पाणी कायद्यानुसार मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या शासन आदेशाचा निषेध करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. जायकवाडी धरणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याच्या निषेधार्थ काल श्रीरामपूर, संगमनेर, अकोले इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. याबाबत अहमदनगरचे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश गवले यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या ठिकाणी समन्यायी पाणी वाटप कायदा तयार करण्यात आला. त्यानुसार मराठवाड्यातील जायकवाडीला अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि तारणा धरणातून पाणी पिण्यासाठी सोडावे अशा प्रकारचे आदेश त्या तेव्हापासून देण्यात आले. त्यानुसार गेल्या 2 वर्षापासून हे पाणी मराठवाड्याला सोडलं जाते. परंतु यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की या भागातील जनतेचं असं म्हणणं आहे की या धरणांवर आमचा हक्क आहे आणि आम्हाला शेती आणि पिण्यासाठी हे पाणी अगोदर मिळालं पाहिजे, आमची गरज पूर्ण झाल्यानंतरच बाकीचा विचार करावा. परंतु त्यावेळी सरकारने जनतेच्या भावनेचा विचार न करताना काँग्रेस आघाडी सरकारने हा कायदा केला आणि तेव्हापासून अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. सध्याची स्थिती अशी आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी सरकारच्या पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. त्या निषेधार्थ जनता, विविध पक्षाचे लोक, कार्यकर्ते हे रस्त्यावर आलेले आहेत आणि कालपासून सातत्याने आंदोलन सुरू आहेत. महत्वाचा विषय असा आहे की धरणामध्ये सध्या पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. गेल्या 2-3 वर्षापासून पाऊस कमी झाल्यामुळे एक महत्वाची अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे नगर नाशिक जिल्ह्याची पाण्याची तहान भागेल की नाही असा प्रश्न असतानाच जायकवाडीला 11 TMC पाणी सोडण्याचा आदेश सरकारने दिला आणि हा जो आदेश आहे त्याचप्रमाणे हा जो कायदा तयार करण्यात आलेला आहे तो कायदा शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या दृष्टीनं निश्चितपणे त्रासदायक आहे, त्यांच्यावर अन्यायकारक आहे. त्यामुळे या समन्यायी पाणी वाटप कायद्याचा त्या ठिकाणी पुन्हा फेरविचार करावा आणि हा कायदा रद्द करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आज देखील अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी, कोलार त्याचप्रमाणे राहता आदी ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. दरम्यान पाणीप्रश्नी नेवासा इथले भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी काल दुपारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुंबईतले टाटा मेमोरियल रुग्णालय, नाक फाउंडेशन आणि ब्रेस्ट फ्रेंड्स यांच्या वतीनं मुंबईत चौथ्या 2 दिवसीय स्तन कर्करोगमुक्त रुग्णांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. अभिनेत्री लिसा रे हिच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं. या परिषदेत स्तन कर्करोगमुक्त महिला आणि आरोग्य विभागाचे तज्ञ स्तनांच्या कर्करोगाविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देत विविध समस्यांचं निराकरण करणार आहेत. स्तनांच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये जनजागृती व्हावी तसंच कर्करोगाचा सामना करण्यासाठी कर्करोगग्रस्तांना प्रोत्साहन देणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बंगळुरूसह गोव्यातले जवळपास 250 कर्करोगमुक्त या परिषदेत सहभागी झाले आहेत. लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुतीला एक वर्षभरामध्ये यश आलं आहे. आता लातूर जिल्हा राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याचं काम सुरू झाल्याची माहिती पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल लातूर इथं पत्रकार परिषदेत दिली. लातूर जिल्ह्यात झालेला विकास कामांचा आढावा यावेळी आमदार पाटील यांनी घेतला. लातूर ते उमरगा तसंच टेंभुर्णी ते लातूर आणि नव्याने प्रस्तावित झालेल्या उमरगा, औसा, लातूर, परळी, परभणी या मार्गाला तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार योजना लातूर जिल्ह्यात कमालीची यशस्वी होत असून विजेची समस्या दूर करण्यासाठी जळकोट आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात नव्यानं वीज उपकेंद्र निर्माण करण्यासाठी नुकतीच ऊर्जामंत्र्यांनी परवानगी दिली असल्याचंही ते यावेळी म्हणाले. मुलांमधली कल्पनाशक्ती आणि निर्मिती क्षमतेला वाव देण्यासाठी मुंबईच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं काल एका विशेष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 11 ते 21 वयोगटातल्या मुलांनी भाग घेतला. पर्यावरण, आरोग्य आणि सौंदर्य, महिला सशक्तीकरण, जलसंवर्धन, संरक्षण आणि बालकांचं पोषण अशा 6 विभागांमध्ये मुलांनी सार्वजनिक सेवा संदेश तयार केले. अवघ्या 1 मिनिटामध्ये कल्पनाशक्ती वापरून थेट पोचवणारा उत्तम संदेश तयार करण्याचं काम रायन शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलं. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, किरण शांताराम, डॉ बात्रा, भरत दाभोळकर, डॉ अवस्थी, किरण जुनेजा, राम जवाहरानी यांनी काम पाहिलं. And we are very happy to continue with Ryan again because as you have just now said, we do public service broadcasting and the ads whatever you have shown they touch our heart because they are also public service messages and they tend to give so much to the society that if we can pick up some thread from that we can make this nation a better place to live in. वळूया पुढच्या बातम्यांकडे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा इतिहास आणि बँकेचं कार्य या विषयावर घेतलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत पुण्याच्या बालशिक्षण मंडळानं काल प्रथम क्रमांक मिळवला. रिझर्व्ह बँकेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी बँकेनं आयोजित केलेली ही स्पर्धा पुण्यात महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या सभागृहात पार पडली. अखिल भारतीय आंतरविद्यालय पातळीवर झालेल्या या स्पर्धेचं यंदा 4थं वर्ष आहे. शहरातल्या शाळांमधली इयत्ता 9वी ते 12वी या वर्गातल्या मुलांनी स्पर्धेत भाग घेतला होता. या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये एमपीएम शाळेनं द्वितीय तर विखे पाटील शाळेनं तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. विजेत्यांना कृषी बँकिंग महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोदकुमार पांडा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि चषक देण्यात आलं. कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू स्मारक भवनामध्ये शस्त्रसंग्राह गिरीश जाधव यांनी संग्रहित केलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. शिवराष्ट्र हायकर्सच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पाहावं याची माहिती घ्यावी. इतिहासात नेमक्या लढाया कशा झाल्या आणि या लढ्यात कशाप्रकारे शस्त्र वापरली गेलीत याची इत्यंभूत माहिती या प्रदर्शनातून मिळत आहे. आणि या प्रदर्शनात आपल्याला तलवारीचे अनेक प्रकार या निमित्तानं पाहायला मिळतात. या प्रदर्शनात 350 अधिक शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. त्यात तलवार, कोकरी, जांभिया, चिलखत, कट्यार, भाले, ढाल, गुरुज, बिचवा, गुप्ती, वाघनखे यांचा समावेश आहे. येत्या गुरुवारपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये रसायनी इथं एचओसी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. रायगड जिल्हा एथलेटिक्स संघटनेचे सचिव प्रवीण कोठारकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. धावण्याची शर्यत, अडथळा शर्यत, लांब उडी, उंच उडी, हातोडा फेक या क्रीडा प्रकारांचा यात समावेश आहे. या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांसाठी निवड केली जाणार आहे. 14, 17 आणि 19 वर्षाखालील मुलामुलींच्या गटांमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचा आज समारोप होणार आहे. ग्रामीण भागातून जी मुलं येतात ती बेसिकली जे अॅथलेटिक्स याच स्पर्धा खेळू शकतात, कारण त्यांच्याकडे तेवढा पैसा नाही आहे. परंतु शासनातर्फे अनेक प्रकारच्या नोकऱ्यांची संधी असते, रेल्वेमध्ये म्हणा किंवा आणखी बऱ्याचशा याच्यामध्ये नोकऱ्यांची संधी असते, त्याच्यामुळे ह्या मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो. विभागस्तर स्पर्धेमध्ये विजयी झालेले, प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेले खेळाडू राज्यस्तर स्पर्धेमध्ये सहभागी होतात व तिथून पुढे राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी जातात. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तीपीठांपैकी मूळ आणि पूर्णपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहूरच्या रेणुकादेवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सव काळात लाखो भाविकांची गर्दी असते. यंदाही या ठिकाणी राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यातून भाविक दर्शनाला आले आहेत. भाविकांसाठी अन्नछत्राच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच औषधोपचाराचीही सोय करण्यात आली आहे. पंचमी आणि षष्टीच्या माळेनंतर वाढणारी गर्दी लक्षात घेता परिवहन महामंडळानंही जादा बसेसची व्यवस्था केली आहे. चंद्रपूरची आराध्य देवता महाकालीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळली आहे. गोंड राजा वीरशहाची पत्नी राणी हिराईनं सन 1627 या मंदिराची स्थापना केली. अमरावती, नागपूर, मराठवाडा आणि मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणाहून भाविक देवीच्या दर्शनाला येतात. चैत्र आणि अश्विन पौर्णिमेला या देवळात यात्रेसारखं स्वरूप असतं. सरकारनं ज्येष्ठ क्रीडा प्रशासक व्ही के मल्होत्रा यांची अखिल भारतीय क्रीडा परिषदेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्षपद 40 वर्ष भूषवल्यानंतर मल्होत्रा यांनी राजीनामा दिला होता. त्यांना या नियुक्तीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाचा दर्जाचं पद दिलं जाणार आहे. अखिल भारतीय क्रीडा परिषद युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची सल्लागार परिषद आहे. देशातल्या क्रीडा स्पर्धा आणि विविध खेळांना प्रोत्साहन आणि विकासाशी संबंधित मुद्द्यांवर क्रीडा मंत्रालयाला सल्ले देण्याचं काम ही परिषद करेल. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पुढच्या सामन्यांमधून पाकिस्तानचे पंच अलीम दार यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं हटवलं आहे. येत्या 22 ऑक्टोबरला चेन्नई आणि 25 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या 4थ्या आणि 5व्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अलीम पंच म्हणून काम पाहणार होते. मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांनी विरोध केल्यानं आयसीसीनं अलीम यांना हटवण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याचं वृत्त क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं फेटाळलं आहे. दुबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सेहवागनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचा विचार बोलून दाखवला होता. त्यानंतर त्याच्या निवृत्तीचं वृत्त झपाट्यानं पसरलं आणि त्याच्या सहकारी खेळाडूंनीही त्याच्या कारकिर्दीबाबत गैरवापर प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. मात्र क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ब्रायन लारा, वासीम अक्रम आणि इतर खेळाडूंचा समावेश असलेल्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग या पात्र ठरण्याच्या उद्देशानं त्यानं हे संकेत दिले होते. निवृत्तीचा निर्णय अंतिम नसून मायदेशी परतल्यावरच आपली भूमिका आपण निश्चित करणार असल्याचं वीरेंद्र सेहवागनी म्हटलं आहे. हवामान. येत्या 24 तासात दक्षिण कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर याच काळामध्ये उर्वरित ठिकाणी हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आपले विचार मांडण्यासाठी विघातक कारवायांचा मार्ग अवलंबणाऱ्या वृत्तीचा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून निषेध. समाजातली सहिष्णुता कमी होत असल्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त. सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू. बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात आज नवी दिल्लीत होणाऱ्या चर्चेवर अनिश्चिततेचं सावट.
डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीनं 2000 टन तूर आणि 1000 टन उडीद डाळ आयात करण्याचा केंद्राचा निर्णय. मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यात आजही आंदोलन. आणि क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचं वृत्त फेटाळलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर.